महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। औरंगाबाद तालुक्यातील मंगरूळ येथील अंगणवाडी सेविका पद्माबाई रामभाऊ पाटील चिंचोळे यांच्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ येथे परिसरातील अंगणवाडी सेविका मदतनीस व परिवारातील सर्व नातेवाईक आणि गावकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भावपूर्ण वातावरणात निरोप समारंभ साजरा करण्यात आला। पद्माबाई चिंचोळे यांनी आपल्या अंगणवाडी सेविकेचा 35 वर्ष कार्यकाळ दिनांक 30 जून 2021 रोजी पूर्ण केले। आपल्याच गावातील अंगणवाडी हेच कार्यक्षेत्र न मानता अंगणवाडी हेच कुटुंब मानून अहोरात्र लहान मुलांना संस्कार आणि शिक्षणाची गोडी त्यांनी लावत प्रत्येकाला आजीचे आणि आईचे प्रेम देत शिकवले। जिल्हा परिषद शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पद्माबाई ह्या आपल्या ज्येष्ठ असून कायमच त्यांच्या कामातून आदर्श शिक्षणाची शिकवण आपल्या कृतीतून देत असल्याची भावना व्यक्त केली। त्यांनी कायमच मुलांना केवळ शिक्षणाची आवडच न लावता आज त्यांच्या शिक्षणाने अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या पदावर व्यवसायात निपुण आहेत आणि हाच खरा नावलौकिक त्यांच्या कार्याची दखल चालता बोलता समाजात विविध ठिकाणी आपल्याला दिसून येते। या भावपूर्ण निरोप समारंभात त्यांच्या सर्व सहकारी विविध अंगणवाडी सेविका यांनी आपल्या भावना शब्दात व्यक्त होत नसल्याने त्यांच्या डोळ्यातील पालव बराच काही सांगून जात असता असे चित्र सर्वांना दिसून येत होते। पंचक्रोशीतील एक सामान्य अंगणवाडी सेविका अशा भव्य स्वरूपात निरोप देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा भाव कार्यक्रम प्रसंगी प्रत्येकाच्या मनी दिसून येत होता। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री बागुल सर, श्री बारवाल सर, श्री दाभाडे सर, मंगरूळ ग्राम सेविका जाधव मॅडम तसेच पंचक्रोशीतील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत सदस्य तसे गावकरी मंडळी उपस्थित होते। आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार पद्माबाई चिंचोळे व पती रामभाऊ पाटील चिंचोळे यांनी मानले। कार्यक्रमाच्या पूर्ततेसाठी गजानन चिंचोळे ग्रामपंचायत सदस्य प्रियंकाताई चिंचोळे यांनी विशेष परिश्रम घेतले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी औरंगाबाद प्रतिनिधी अक्षय न्यायाधीश।